नमस्कार, मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत. त्यासाठी मी हे पहिल्यांदा आपण पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी स्टीलचं एक पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर. त्याच्यामध्ये सपाट वाटी असं 5 वाट्या साखर घालायचे. 5 वाट्या घालून झालेले आता हे 3 वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला. 5 वाटीला 3 वाट्या पाणी घालायचं. नीट हलवून घ्यायचं सगळं. आणि एक उकळी आली आणि साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा. आपण पाक वगैरे असं बघत बसायचं नाही. आता एका परातीमध्ये मी 1/2 किलो खवा घेतलेला आहे आणि हे 1 वाटी कणिक आणि अजून 1/2 वाटी कणिक घातलेली आहे मी. 1.5 वाटी कणिक, 1/2 वाटी ते स्किप झाले दाखवायचं. 1.5 वाटी कणिक घालायची आणि आपण चपातीला मळतो तसा बाजूला कणिक मळून घ्यायची. जसा खवा आहे तेवढंच सैलसर त्या प्रमाणात असं कणिक मळून घ्यायची. हे असं का करायचं तर गुलाबजाम खूप हलके होतात, खूप एकदम लुसलुशीत हलके होतात गुलाबजाम. जर खवा तुमचा खूप पातळ आणि ताजा, एकदम ताजा, कधी कधी खूप पातळ असतो तेव्हा डायरेक्ट कणिक घातला तरी चालेल. हे हातावर मी थोडंसं पाणी घेतलं आणि याच्यावर खायचा सोडा घालायचा, चमच्याच्या टोकावर घेऊन घालायचा खायचा सोडा. इथं मी थोडासा जास्त घेतला आहे, मला थोडा गुलाबजाम काळपट कलरचे पाहिजे होते. जर काळसर कलर करायचा असेल तर खायचा सोडा थोडासा जास्त घ्यायचा. हे दोन्ही छान, दोन्ही गोळे एकदम मस्त मळून घ्यायचे असे. नंतर हे मिश्रण हलकं होतं, आपल्याला जाणवतं हे हलकं झालंय, तोपर्यंत मळून घ्यायचे. हे मी खूप मळले, इथं थोडंच दाखवले. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे गोळे करायला घेतलेले आहेत आपण. गोळे करताना छोटेच घ्यायचे, गोळे छोटेच करायचे, खूप मोठे नाही करायचे, कारण तळताना ते मोठे होतात आणि पाकात घातल्यावर अजून मोठे होतात. आता हे गुलाबजाम तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. कढई तापवून घ्यायची आणि हे घरचं साजूक तूप 1/2 किलो असं छान मी त्याच्यात घालत आहे. तूप कुठलंही वापरलं तरी चालेल, पण गुलाबजाम नेहमी तुपातच तळायचे. तेलात तळलेले गुलाबजाम चवीला चांगले नाहीत लागत. तूप खूप तापवायचं नाही, अगदी धुरीपर्यंत तापवायचं नाही. मी एक छोटासा गोळा करून तूप तापलंय का बघते. तो गोळा पटकन वर आला की तूप तापलंय आणि गुलाबजाम तळणीसाठी तयार आहे तूप आपलं हे समजायचं. ह्याच्यानंतर पण एकच गोळा तुपात टाकायचा पहिला टेस्ट करण्यासाठी. कधीकधी काय होतं, गोळा फुटतो किंवा काय होतं, आपल्याला कायम एक गोळा पहिला तळून घ्यायचा. तूप जास्त तापलंय का किंवा तुपाला खूप ताव आला असला तरी हा गोळा सगळं ॲब्झॉर्ब करून घेतो. म्हणून एक गोळा पहिला टेस्टिंगसाठी तळून घ्यायचा. गुलाबजाम तळण्याची पण एक ट्रिक आहे. टाकल्या टाकल्या गॅस मोठा करायचा आणि थोड्या वेळानं तो बारीक करायचा. आणि सुरुवातीला आपण जेव्हा टाकतो तेव्हा गुलाबजामला टच नाही करायचा, तूप त्याच्यावर घालत राहायचं. तूप हलवायचं, गुलाबजामला हलवायचं नाही. आता हे गुलाबजाम आपण तळायला सोडत आहोत. ॲट अ टाईम 10 ते 12 गुलाबजाम आपण तळू शकतो. एकदम पटकन होतं ह्या सगळ्या प्रोसेससाठी. एक तुम्ही खवा आणल्यापासून एक 20 मिनिटात गुलाबजाम होऊ शकतात, 15-20 मिनिटात पटपट जर केला तर. हे आता मी तूप हलवते, गुलाबजामला टच नाही करत. सुरुवातीला टच करायचं नाही गुलाबजामला. आणि तळताना कधी एकांगी तळायचं नाही, एका बाजूला करपलाय काळपट झाला आहे, एका बाजूला कच्चा राहिला आहे असं करायचं नाही. सगळ्या बाजूनी गुलाबजाम सारखा तळला पाहिजे, ही त्याच्यातली ट्रिक आहे. ॲक्च्युली पाकात जेव्हा असा जर एका बाजूनं कच्चा आणि एका बाजूनं जास्त हे झालेला आपण जर टाकला पाकात, तर तो पाकात टाकल्यानंतर फुटतो गुलाबजाम. सगळ्या बाजूनी सारखा त्याचा तळलेला पाहिजे. आपण जेव्हा साखर लावलेले गुलाबजाम ड्राय करणार असतो, मी ह्याच्यात करणार आहे, तर ते थोडेसे काळपट रंगावर तळायचे. काळा जामून आपण म्हणतो तसं. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि ही प्लेट पाठीमागं ठेवून द्यायची, साईडला ठेवून द्या. म्हणजे पाक पण आपला अगदी उकळलेला नाही आहे. सुरुवातीला आपण पाक तयार केला आणि मग गोळे केले. आता आपण हे गुलाबजाम बाजूला काढून ठेवले आणि हे दुसरा राऊंड मी घातलेलं आहे तळायला. हे पण सेम तसेच तळून घ्यायचे. गुलाबजाम टाकल्या टाकल्या गॅस मोठा, 2 मिनिटांनी गॅस बारीक करायचा. आणि मग जेव्हा गुलाबजाम स्ट्रॉंग झाले तसं आपल्याला वाटते तेव्हाच गुलाबजामला टच करून ते हलवायचे. आता हे गुलाबजाम काढायची वेळ झालेली आहे. दुसरे काढायची वेळ होते तेव्हा पहिले पाकात टाकायचे. प्रत्येक वेळेला हे असंच करायचं, तोपर्यंत ते साईडला ठेवायचे.
आता हे दुसरा राऊंड पण आपण काढून घेत आहोत. हे पण सेम तसंच करायचं. हे वेलची पावडर मी घालते, ॲक्च्युली पहिलाच घालायची वेलची पावडर, मी विसरले, इथं घालते आता मी. हे छान सगळे पाकात घालून झालेले आहेत. जे बुडले नाहीत असं वाटलं तर भांडं हलवा किंवा चमच्यानं त्याच्यावर पाक सोडा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला असं विसरू नका. हे मी निथळ ठेवले आहेत रात्रभर, परातीत पाणी ठेवले मुंग्या लागू नये म्हणून. ड्राय करण्यासाठी आपण निथळ, हे निथळून झालेले आहेत. आता हे सकाळी मी उघडलेलं आहे. आता हे आपण साखरेत घोळवून घ्यायचे आहेत. साखरेत घोळवून एका डिशमध्ये काढून ठेवायचे. हे आपण प्रवासाला किंवा कुठंही आपण कॅरी करू शकतो, पाक गळण्याची आपल्याला भीती राहत नाही. खूप छान असे तयार झालेत बघा. आणि हे पाकातले, हे पण किती रसरशीत लुसलुशीत दिसतात आणि खूप मोठे फुगून मोठे होतात. ॲक्च्युली 70 गुलाबजाम झालेत अर्धा किलोमध्ये. थँक्यू.